महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं 10 जानेवारी पासून सुरक्षित प्रवास सप्ताह सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती विभागीय नियंत्रक PN पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीनं 10 ते 25 जानेवारी पर्यंत सुरक्षित प्रवास हा सप्ताह सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती विभागीय नियंत्रक PN पाटील यांनी दिली आहे. या सप्ताहामध्ये वाहन सुरक्षित कसं चालवावं, वाहनाची काय काळजी घ्यावी याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसंच ज्या काही बसेस खराब आहेत त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. बसच्या स्वच्छतेकडेही लक्ष दिलं जाणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली आहे. ST महामंडळामध्ये दिनांक 10 जानेवारी 2017 ते 25 जानेवारी 2017 या कालावधीत सुरक्षित मोहीम साजरी करण्यात येत आहे. सुरक्षित प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही प्रवाशांना सुरक्षित सेवा देणारे महामंडळ आहे. हा दावा प्रबळ करण्यासाठी राज्यभर सुरक्षित मोहीम आयोजित करण्यात येत आहे. याचा उद्देश प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवास विश्वास निर्माण करणे, सर्व रापा कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासाबद्दल जाणीव निर्माण करणे, सुरक्षिततेसाठी घालून दिलेल्या कार्यपद्धतीपणे भर देणे, रापा वाहनांचा अपघातांची काळजी घेणे यासाठी विभागातील आगारातील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यानुसार चालकांना चालकांच्या बैठकी घेऊन त्यांना सुरक्षित चालनाबद्दल बैठकीत समजून सांगण्यात येणार आहे. त्याशिवाय यांत्रिकांना गाडी देखभाल चांगल्या प्रकारे देण्यात येत आहेत. ही योजना विश्वभरात प्रयत्न चालू आहेत.